क्लॉथ्स, शूज एंड बैग्स पेश करते हैं कंप्लीट कलेक्शन। सैंडल्स, शूज, हैंडबैग्स, ट्रैवल बैग्स भी। फैंसी डिजाइन, हाई हील्स, कैजुअल, ऑफिस वेयर, डेली वेयर। क्लॉथ्स, शूज एंड बैग्स सेल्फ मैन्युफैक्चर है अफोर्डेबल प्राइस के साथ अप टू 50% डिस्काउंट। तो आज ही आए क्लॉथ्स, शूज एंड बैग्स। भाई सलामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। महाराष्ट्र के जलगांव में एक एसटी बस ड्राइवर ने फांसी लगाकर आत्महत्या कर ली है और एक सुसाइड नोट भी बरामद हुआ है। आपको बता दें कि आत्महत्या करने वाले एसटी कर्मचारी का नाम मनोज अनिल चौधरी 30 वर्षीय है और इसके पास से जो सुसाइड नोट बरामद हुई है उसमें आत्महत्या का जिम्मेदार एसटी निगम और ठाकरे सरकार को बताया है। एसटी कर्मचारी कम सैलरी और अनियमितता के कारण पिछले कई दिनों से डिप्रेशन में था और सोमवार की सुबह करीब 8 बजे के आसपास एसटी ड्राइवर ने घर में फांसी लगाकर आत्महत्या कर ली। पगार पण वेळेवर होत नाही, ड्यूटी वेळेवरती लागत नाही, कोणाच्या ड्यूटी ऍडजस्ट करतो तो कोणी मराठी माणूस त्याच्यासोबत ड्यूटी ऍडजस्ट करत नाही, तो सर्वांच्या ड्यूटी ऍडजस्ट करतो आणि अजून त्याला त्रास ठाकरे सरकारचा त्यांनी त्याच्या चिठ्ठीमध्ये स्पष्ट लिहिलेलं त्याचं। किती महिन्यापासून पगार कटला होता? 3 महिन्यापासून। 3 महीने का 4 महीने का ड्यूटी लागल होते। वही एसटी कर्मचारी पगार को लेकर सड़कों पर भी उतर रहे हैं। नांदेड़, कोल्हापुर, सतारा में एसटी के कर्मचारी और उनके परिवार वेतन को लेकर अपनी नाराजगी जाहिर कर रहे हैं। सरकार ने जर पगार दिले तर आम्ही दिवाळी आमची चांगली चालू, आम्हाला मामाचं पण घर द्यायचं, आम्हाला पेन्शन करायचं, त्यामुळे पगार पण नाही, आम्हाला घरी अन्न नाही, धान्य नाही, मग ड्यूटी करून तर काय फायदा, आमच्या पप्पांना पगारच मिळत नाही 3 महिने झाले। 12 तास ड्यूटी करून हे लोक भाज्यांचा व्यवसाय करतात, फळांचा व्यवसाय करतात, ती पण माणसंच आहेत, तुम्ही यांचा विचार केला पाहिजे, यांच्या कुटुंबियांचा विचार केला पाहिजे। ऑनलाइन शिक्षण आहे, त्याची फी भरण्यासाठी मुलांकडे पैसे नाहीयेत, मुलं 10वी पास झालेत कॉलेजला पैसे नाहीयेत, 12वी पास झालेत पुढच्या शिक्षणाला पैसे नाहीत, काय करायचं? दसरा गेला, दिवाळी गेली, आमचं तर आणि दिवाळच काढलेलं आहे, आज भिकाऱ्यांच्या पेक्षा सुद्धा जास्त वाईट अवस्था एसटी कर्मचाऱ्यांची। आज आम्ही शिकायचं तरी कसं? आज आम्ही फळाचा गाडा लावतोय, अशा कितीतरी मुली असतील ज्या शिक्षणापासून वंचित असतील, आम्ही काय करायचं? आमच्या हक्काचे तर पैसे आम्हाला दिले पाहिजेत ना शासनाने।